subscribe to Awaaz today. Click on the bell icon for latest national and international buzzing news. नवी मुंबईतील बांधकाम व्यावसायिकांना दिलासा देण्यासाठी नगर विकास विभागाने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले असून या निर्णयामुळे नवी मुंबईतील सिडको क्षेत्रात काम करणाऱ्या विकासकांना वर्षानुवर्षे भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी मदत होणार असल्याचे नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या 20 किलोमीटर अंतरातील कलर कोडेड झोनल मॅप निष्क्रिय करण्याबाबत आणि उंची निर्बंध समस्यांचे त्वरित निराकरण करण्याबाबत व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याद्वारे गठीत केलेल्या भारतीय विमानपत्तन प्राधिकरण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्राधिकरण आणि सिडको अधिकाऱ्यांची तज्ज्ञ समिती दर 15 आठवड्याला उंची मर्यादा ना हरकत दाखला देण्यासाठी आणि नेव्हिगेशनल हेड्स ठिकाणी निश्चित करण्यासाठी भेट देते. विमानतळ प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी सचिव केंद्रीय नागरी उड्डाण मंत्रालयाद्वारे बैठकाही घेतल्या जातात. याप्रमाणे सिडको संचालक यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी जानेवारी 2022 अध्यक्ष भारतीय विमानपत्तन प्राधिकरण यांना पत्र लिहिले होते आणि त्याप्रमाणे नागरी उड्डाण मंत्रालयाने सीसीझेडएम थांबवण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आणि 20 किलोमीटर परिघातील संपूर्ण क्षेत्रामध्ये 55.10 मीटर सरासरी मध्य समुद्र पातळीच्या उंचीचे निर्बंध काढून पूर्वी प्रकाशित केलेल्या सीसीझेडएमप्रमाणे उंची पुनर्संचयित करण्यासाठी मी स्वतः नागरी विमान वाहतूक मंत्र्यांना वैयक्तिक पत्र देखील लिहिले आहे. त्याचा पाठपुरा सुरू आहे. आणि क्रेडाई या संस्थांनी सिडकोच्या संबंधित जे काही प्रलंबित प्रश्न होते त्या संदर्भामध्ये अनेक बैठका झाल्या. त्यानंतर सिडकोच्या माध्यमातून केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांनी दिनांक 14/3/2022 रोजीच्या पत्रान्वये स्पष्टीकरण जारी केले असून या प्रकरणाबाबत MCZM पर्यावरण विभाग यांच्याशी पाठपुरावा करून MCZM यांच्या मान्यतेनंतर 1 महिन्यात पात्र प्रकरणामध्ये भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे OC देण्याची कार्यवाही करण्यात येईल. नवी मुंबई CZMP च्या मंजुरीबाबत राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचा केंद्र शासनासोबत पाठपुरावा सुरू असून लवकरात लवकर नवी मुंबई CZMP च्या 2019 नकाशास मंजुरी मिळणं अपेक्षित आहे आणि या संदर्भामध्ये केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाशी पाठपुरावा सुरू आहे. यामुळे जवळपास सिडको हद्दीत 500 हेक्टर जमीन मोकळी होईल. ती जमीन भूमिपुत्रांना 12.5% वाटपासाठी उपलब्ध होईल. 22.5% योजनेच्या भूखंडामध्ये उच्च पायाभूत सुविधा शुल्क सिडकोकडून एक रकमी आकारण्यात येतो. 22.5% योजनेअंतर्गत वाटपीत भूखंडाचा त्रिपक्षीय करारनामा करताना आकारल्या जाणाऱ्या पायाभूत सुविधा शुल्काची रक्कम 4 समान टप्प्यामध्ये अदा करण्याची सवलत देखील देण्याचा निर्णय घेतलेला आहे. सिडकोने वाटप केलेल्या सर्व भूखंडांना बांधकाम कालावधी 4 वर्षाचा असून मोठ्या क्षेत्रफळाच्या भूखंडांना अधिक बांधकाम कालावधी देण्याबाबत MCA च्या क्रेडाईची मागणी होती. त्याप्रमाणे ऍडिशनल FSI क्षेत्रफळ 0.5 पर्यंत 2 वर्ष आणि 0.5 पेक्षा अधिक चटई क्षेत्रासाठी 4 वर्षाचा अतिरिक्त बांधकाम कालावधी मंजूर केला जाईल. बांधकाम मुदतवाढीकरता ना हरकत दाखला फक्त 1 वर्षाकरता देण्यात येतो व सदर दाखला देण्यासाठी वसाहत विभागामार्फत विलंब होत आहे. त्यामुळे त्याबाबतीत देखील मागणी होती आणि म्हणून बांधकाम व्यावसायिकांना वारंवार अर्ज न करता एकाच वेळी अतिरिक्त 3 वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. COVID-19 कालावधीमध्ये शासनाने कोणतेही अतिरिक्त भाडेपट्टा न आकारता 9 महिने मुदतवाढ जाहीर केली होती. तथापि काही भूधारकांनी सदर कालावधीमध्ये अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क भरले होते. त्यामुळे असे भरलेले शुल्क परत करावे अथवा कोणत्याही मुदतवाढीसाठी देय असलेल्या पुढील देयकामध्ये समायोजित करण्याबाबत मागणी होती. त्याप्रमाणे COVID-19 पूर्वी बांधकाम परवाना घेतलेल्या सर्व विकासकांना दिनांक 21/3/2020 ते 20/12/2020 या 9 महिन्याच्या कालावधीसाठी अतिरिक्त भाडेपट्टा न आकारता मुदतवाढ देण्यात येईल. ज्या विकासकांनी या अगोदर
मुदतवाढीचे शुल्क भरले आहे ते पुढील कालावधीत समायोजित करण्यात येईल। हा देखील एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकामाबाबतीमध्ये देखील त्यामध्ये अनेक तक्रारी होत्या। त्याप्रमाणे नैना क्षेत्रामधील अनधिकृत बांधकाम मुख्य रस्त्यांच्या कडेला विशेषतः माथेरान रोडवर ग्रामस्थ स्थानिकांकडून सर्रासपणे अवैध बांधकाम होत असल्याचे दिसून येतं। त्यामुळे नैना क्षेत्रामध्ये सिडको महामंडळ हे नियोजन प्राधिकरण असल्याने रेरामध्ये सदर प्रकल्पांची नोंदणी करण्यापूर्वी सिडकोने सदर प्रकल्पांसाठी परवानगी दिली आहे का याची पडताळणी करूनच नोंदणी करण्याविषयी महारेराला कळवण्यात येत आहे। तसेच नैना क्षेत्रातील अनधिकृत बांधकाम विभागाला बळकट करण्याकरिता मनुष्यबळ त्या ठिकाणी पुरवण्यासाठी उपलब्ध करून देण्यासाठी महसूल विभागाकडे मागणी करण्यात आली होती, त्यास मान्यता मिळालेली आहे। भूमिपुत्रांकडून शेतकऱ्यांकडून बेटरमेंट चार्जेस न घेण्याबाबत देखील मागणी होती। त्याप्रमाणे जे शुल्क आकारण्यात येत होतं ते उच्च स्तरावर असून विविध शेतकरी गटाद्वारे नैना विरोधात देखील विरोध होता आणि त्याच्यामध्ये असंतोष होता। त्यामुळे सिडको मार्फत नवी मुंबई क्षेत्रात 12.5% योजनेमध्ये 1.5 चटे क्षेत्र निर्देशांक देण्यात येत असून 22.5% योजनेमध्ये 2 चटे क्षेत्र देण्यात येतो। नैना क्षेत्राचा विकास हा टाऊन प्लॅनिंग स्कीमद्वारे करण्यात येत आहे। या योजनेमध्ये शेतकऱ्यास 40% भूखंड फ्रीहोल्ड देण्यात येतो। या भूखंडावर 2.5% चटे क्षेत्र अनुज्ञे असून भूखंड धारकास त्याच्या जमिनीचे संपूर्ण क्षेत्र म्हणजे 100% क्षमता विकास करण्यास उपलब्ध आहे। टाउन प्लॅनिंग स्कीममध्ये घेण्यात येणाऱ्या अंशदानास स्थगिती देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून शेतकऱ्यांकडून कुठल्याही परिस्थितीमध्ये बेटरमेंट चार्जेस घेण्यात येणार नाहीत। तर हे जे बेटरमेंट चार्जेस आहेत तो शेवटचा फायदा होणाऱ्या घटकाकडून घेण्यात येईल, जेणेकरून शेतकऱ्यांवर हा बेटरमेंट चार्जेसचा भार जो आहे तो पडणार नाही। मावेजा प्रकरणाचा जलद गतीने निपटारा होण्याबाबत देखील आग्रही मागणी होती। त्याप्रमाणे मावेजा ना हरकत प्रमाणपत्राबाबत हस्तांतरण गहाणखत बांधकाम मुदतवाढ लीज डीड इत्यादींसाठी वसाहती 12.5% द्वारे प्रत्येक वेळी मावेजा ना हरकत प्रमाणपत्र मागितले जाते। सदर ना हरकत प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बराच काळ जात होता। भूसंपादन कायदा 1894 कलम 28 आणि 28A मधील कलम 18 अंतर्गत प्रकरण प्रलंबित असल्यास संबंधित भूसंपादन अधिकारी यांच्याकडून नवीनतम अद्ययावत केलेला मावेजा अहवाल आवश्यक आहे। आणि त्याप्रमाणे प्रशासकीय सोयीसाठी उपजिल्हाधिकारी भूसंपादन मेट्रो सेंटर पनवेल रायगड ठाणे यांना या प्रकरणाचा जलद गतीने निपटारा करण्याकरिता बेलापूर येथे कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून दिलेली आहे। MCHI क्रेडाई या संस्थांनी प्रकल्पग्रस्त भूधारकाला दिलेल्या वाढीव नुकसान भरपाईच्या अनुषंगाने त्याला 12.5% योजनेअंतर्गत वाटप केलेल्या भूखंडावर येणारी मोठ्या प्रमाणातील मावेजा रक्कम व त्या अनुषंगाने बांधकाम मुदतवाढीसाठी वाढणारे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क कमी करणे ही एक मागणी केली आहे। दुसरी मागणी आहे अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क ALP आकारणीसाठी 115% पर्यंतचा दर जास्त असल्याने सदर दर कमी करणे ही एक मागणी आहे। त्याचबरोबर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला वास्तुविशारद यांनी प्रमाणित केल्यानंतर कोणतेही अतिरिक्त भाडेपट्टा शुल्क आकारू नये अशी देखील मागणी होती। त्याचबरोबर तारण ना हरकत दाखला मॉर्गेज NOC देण्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क कमी करणे ही एक मागणी होती। त्याचबरोबर विकसनशील नोड्समध्ये आवश्यक पायाभूत सुविधा पूर्ण होण्यास उशीर होत असल्यामुळे भोगवटा प्रमाणपत्र OC मिळण्यास उशीर होतो, त्यामुळे होणाऱ्या विलंबाबाबत अतिरिक्त भाडेपट्टा शुल्कामध्ये सवलत मिळावी या देखील 5 मागण्या महत्त्वाच्या होत्या। यासाठी उपरोक्त बाबींमुळे सिडकोच्या महसुलावर मिळकतीवर परिणाम होणार आहे, त्यामुळे या विषयाचा अभ्यास करून त्यावर निर्णय घेण्यासाठी शासनाने समिती नेमण्याचे ठरवलेले आहे। समितीच्या अहवालानुसार या मुद्द्यावर पुढील निर्णय घेण्यात येतील।
ऑनलाइन प्रणाली सक्षम करण्याबाबत देखील निर्णय घेतलेला आहे. एकात्मिक विकास नियंत्रण नियमावली 2020 नुसार अतिरिक्त FSI प्रीमियम FSI TDR देण्याची प्रक्रिया ऑनलाइन करण्याबाबत महामंडळाने यापूर्वीच SAP प्रणालीची अंमलबजावणी केली आहे. सदर प्रणाली अधिक सक्षम करण्यात येईल जेणेकरून लोकांना सुटसुटीत होईल, सोयीचं होईल. हा देखील एक मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. युनिफाईड DCPR 2020 नुसार अतिरिक्त FSI प्रीमियम FSI TDR मंजूर करण्यासाठी भाडेपट्टा शुल्क भरण्यासाठी हप्त्याची सुविधा देण्याबाबत मागणी होती. त्याप्रमाणे सिडको महामंडळ नियोजन प्राधिकरण म्हणून कार्यरत असलेल्या क्षेत्रामध्ये नियोजन प्राधिकरणाच्या 50% व शासनाच्या 25% हिश्श्यामध्ये युनिफाईड DCPR 2020 मधील तरतुदीप्रमाणे सदर सुविधेचा लाभ देण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे. डुईंग बिझनेस प्रणाली प्रभावीपणे लागू करण्याबाबत देखील मागणी होती. त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस सेलची अंमलबजावणी आणि FSI वापरात बदल इमारत परवानग्यांसाठी विकासक अर्जांवर प्रक्रिया करताना उत्तम पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी आणि EODB च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सिडकोमध्ये ईज ऑफ डुईंग बिझनेस सेल स्थापन करण्यात येईल. नवी मुंबई भूमिराज ग्रुपचे चेअरमन अँड मॅनेजिंग डायरेक्टर भूपेंद्र शहा यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाचे स्वागत करत मनापासून आभार मानले. ये अनबिलीवेबल है कि इन्होंने नवी मुंबई के विकास के अंदर इन्होंने जिस हिसाब से इनिशिएटिव लिया है एयरपोर्ट अथॉरिटी के लिए या छोटी मोटी UDCPR में हमारे जो क्यूरीज रहती है हर सिटी वाइज वो इतना इनिशिएटिव लिया है. तो BNM नवी मुंबई की तरफ बिल्डर एसोसिएशन की तरफ से मैं पहले बात तो उनको मैं आभार मान रहा हूँ कि इन्होंने हाइट के लिए, क्योंकि इधर हाइट का प्रॉब्लम इतना बड़ा है कि आज प्रोजेक्ट सबने चालू हो गया है लेकिन हाइट के कारण 55 के कारण सभी के काम बंद हो रहे हैं और करीबन 30-35% जो डेवलपमेंट टोटल चालू उसके अंदर वो हाइट के कारण उसके अफेक्ट हुए. रियली मैं तहे दिल से उनका धन्यवाद करना चाहता हूँ BNM और पर्सनल भूपेंद्र खुद भी, क्योंकि हमारे भी प्रोजेक्ट अटके हुए हाइट के कारण और इतना इनिशिएटिव लिया है इसके लिए उनको तहे दिल से उनको धन्यवाद. नवी मुंबईच्या विकासाचा विचार करून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगला निर्णय घेतला. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश रेनोशे सह पंकज बेनवंशी यांचा रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई. सबस्क्राइब टू आवाज टुडे, क्लिक ऑन द बेल आयकॉन फॉर लेटेस्ट नॅशनल अँड इंटरनॅशनल बझिंग न्यूज.